तालुका व जिल्हा निवडणूक कार्यालयाला भेट. मुलांनो, या पाठात निवडणूक कार्यालयाला भेट देऊन माहिती जमा करण्यासाठी प्रश्नावलीचा एक नमुना आपल्याला दिलाय, त्याचे आपण वाचन करू. एक, कार्यालयाचे नाव. दोन, या कार्यालयाशी संबंधित प्रमुखाचे पद कोणते आहे. तीन, या कार्यालयामार्फत कोणकोणती कामे केली जातात. चार, निवडणूक विभागाचे कार्य कोणाच्या निर्देशानुसार चालते. पाच, कार्यालयामार्फत कोणकोणत्या निवडणुका घेतल्या जातात. सहा, निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिक मनुष्यबळ कोठून उपलब्ध केले जाते. सात, निवडणुकीची सूचना किती दिवस आधी दिली जाते. आठ, निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नोंद करणे आणि मतदार याद्या अद्ययावत करणे ही कामे कोणामार्फत केली जातात. नऊ, निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षपणे कोण घेते. दहा, निवडणुकीदरम्यान कोणकोणते परवाने आपल्या कार्यालयाकडून दिले जातात. अकरा, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर किती व्यक्तींची नियुक्ती केली जाते. बारा, निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींचे मतदान केव्हा घेतले जाते आणि कसे. तेरा, मतदान करण्याची वेळ कोणती असते. चौदा, विशिष्ट परिस्थितीत मतदान करण्यासाठी वेळ वाढवून दिली जाते का. पंधरा, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात. सोळा, मतदान यंत्राचे फायदे आणि तोटे सांगा. सतरा, मतदान यंत्रे कोठून उपलब्ध केली जातात. अठरा, मतदान यंत्र कधीपासून वापरलं जाऊ लागलं. एकोणीस, मतदान यंत्रात बिघाड झाल्यास त्वरित काय कारवाई करावी लागते. वीस, त्यापूर्वी मतदान कसे घेतले जात होते. एकवीस, आचारसंहिता निवडणुकीपूर्वी किती दिवस आधी व किती दिवस नंतरपर्यंत चालू असते. बावीस, निवडणुकीच्या कामासाठी आपण कोणकोणत्या विभागांची मदत घेतो. तेवीस, पोटनिवडणुका कोणत्या परिस्थितीत घेतल्या जातात. चोवीस, उमेदवारांना समान मते मिळाली असतील तर आपण काय करतो. पंचवीस, निकालाचा अंतिम निर्णय जनतेपुढे कोण जाहीर करते. सव्वीस, पूर्वीच्या निवडणुकांची माहिती कार्यालयाकडून संकलित करून ठेवली जाते का. सत्तावीस, उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते का, त्यावर कुणाची सही असते. मुलांनो, वाचताना तुमच्या लक्षात आलं असेल की माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली कशी तयार केली जाते. कोणत्याही कार्यालयातून माहिती मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रश्नावलीचा उपयोग केला जातो. प्रश्नावली, तलाठी कार्यालय भेट. मुलांनो, आता आपण तलाठी कार्यालय क्षेत्र भेटीसाठी प्रश्नावली तयार करूया. एक, कार्यालयाचे नाव. दोन, या कार्यालयाच्या प्रमुखास काय म्हणतात. तीन, तलाठी हे पद कोणत्या खात्याशी संबंधित आहे. चार, तलाठ्याची कर्तव्ये कोणती. पाच, तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास काय म्हणतात. सहा, तलाठी किती गावांसाठी काम करतो. सात, तलाठ्याचा निकट वरिष्ठ अधिकारी कोण असतो. आठ, तलाठी कार्यालयातून किती प्रकारचे दाखले मिळतात. नऊ, ते दाखले कोणकोणते. दहा, सातबारा उतारा व आठ अचा उतारा यात फरक काय. अकरा, तलाठ्याचे प्रमुख कार्य कोणते. बारा, तलाठी कोणाच्या आदेशानुसार कार्य करतात. तेरा, तलाठ्याची नेमणूक कोणामार्फत केली जाते. चौदा, तलाठ्यास मदत करणारा कोण असतो. पंधरा, तलाठ्यास सरकार व जनता यांमधील दुवा असे का म्हणतात. सोळा, तलाठी दप्तरामध्ये कोणत्या क्रमांकाच्या नमुन्यांमध्ये नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. सतरा, तलाठी कार्यालय ऑनलाईन केल्याचा आपल्या कार्यालयास फायदा होतो का. अठरा, या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता म्हणजेच पात्रता काय आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण तलाठी कार्यालयास भेट देऊन या प्रश्नावलीच्या मदतीने आपल्याला हवी असलेली माहिती मिळवू शकतो. आपण क्षेत्रभेटीला गेलो म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तेथील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या कार्यालयाची, पदाची, तलाठ्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. आता आपण मिळवलेल्या माहितीचा अहवाल तयार करणे गरजेचे असते. अहवाल लेखनात आपण मिळवलेली सर्व माहिती एकत्रित करून मुद्देसूद मांडून त्याचे सादरीकरण करता येते. अहवाल लेखन कशाप्रकारे करतात ते आपण पुढील भागात समजून घेऊ.